फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू नेक्स्ट ब्लॉग. या वीकेंडला आम्ही चाललो आहे व्हाईट रॉक लेकला. तर व्हाईट रॉक लेक कसं आहे हे आज आपण बघणार आहोत. सो चला माझ्याबरोबर तुम्ही पण फिरायला. आणि आता आम्ही इथे पोहोचलो आहे व्हाईट रॉक लेकला. आणि माझ्याबरोबर आहे तू. बरेच जण आले फिरण्यासाठी तिथे. ही खूप छान क्लायमेट आहे. आता माणूस पण आलेला आहे. आता आम्ही थोड्या खालच्या साईडला चाललोय. सो ते लेक आहे आणि तुम्हाला जवळ जाऊन दाखवते. त्यांनी असं खूप छान असा हा वे बनवलाय. इथे मॉर्निंग वॉक किंवा जॉगिंगला बरेच लोक येत असणार. पुढे जाऊन बघूया हे सर्व. खूपच छान. आणि असं इथे स्लोप आहे आय थिंक सो फिशिंग वगैरे करण्यासाठी असेल ते एवढं. आणि हे असं लेक आहे. तिकडे लोक उभं राहून फिशिंग पण करतात. तिकडे छान असा वेगळ्या कलरमध्ये पक्षी येतो. ब्लॅक आणि त्याच्या अंगावरती येल्लो आणि रेड कलर आहे. असे बरेच पक्षी इथे आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये. सो हे असं आहे व्हाईट रॉक लेक. खूपच छान आहे ना आजूबाजूला सर्व काही. आणि खूप छान वाटत आहे. बऱ्याच म्हणजे वीकेंडला तर असं आमचं आउटिंगचा कुठे ना कुठे प्रोग्राम फिक्स असतो. तर हे आमच्या घरापासून जवळजवळ अर्धा तासच्या अंतरावरती होतं. आणि त्यामुळे आम्ही आज तिकडे आलो. आणि इथे छान असे बाग सुद्धा आहेत बसायला. सगळेजण खाली बसले. तर इथे हे बघा असे बाग आहेत बसण्यासाठी. ते पण खूप छान आहे. आणि आय थिंक सो नुपूर आणि अक्षताचा फोटोशूट झालेला आहे त्यामुळे आता ते रिलॅक्स बसलेत. युएसमध्ये अशा असं वाटतं बऱ्याच गोष्टी त्यांनी जपल्या आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे तिथे मेंटेन केलेलं आहे सगळं. खूप हवा सुटली. सुंदर आहे सगळं बाहेर. असं वरती असं डोंगरासारखं आहे. तिकडे तिथे जाऊन असं रिलॅक्स बसतायत. आणि खूप छान पीसफुल जागा आहे. आणि माणूस फुल शूट करतोय सगळ्यांचा. खरंच इकडे जर जवळ घर असत ना रोज संध्याकाळी येऊन इकडे बसली असती. एवढं छान आहे. जण मस्त असे बसले बाग वरती. माणूस तर डायरेक्ट खाली बसले शूट करण्यासाठी. आणि सगळ्यांचं काही ना काही चालू आहे. आपण थोडस पुढे वॉक करत करत जाऊया. बरेच जण असं जॉगिंगला पण येत आहेत आणि इथे फोटोशूट पण करत आहेत. छान आहे. कुठेही असं खाली पण बसत आहे. एवढं क्लीन आहे सगळं काही. तिथे फिशिंग चालू आहे.
इथे दिसतंय, तिथे ती पाण्याची व्यवस्था केलेली आहे. ती असे झाडं आधी सुकलेली होती पण आता प्रत्येक झाडावरती अशी हळूहळू पालवी फुटत आहे. ते मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, अशी खूप सुंदर अशी फुलं आली आहेत त्या झाडाला. आणि पहिले असं सुकलेलं होतं हे सगळं. खूप छान वाटत आहे. आणि आपण थोडं अजून पुढे जाऊ. आणि आता दुसऱ्या झाडाला सुद्धा हे खूप सुंदर कलरची फुलं आली आहे, पर्पल कलरची. आणि हे रंग बघून खूप छान वाटत. आणि बाकीचं पूर्ण झाड सुकलेलं आहे पण एवढ्याच पार्टला आता ते आलंय. आणि हळूहळू पूर्ण झाडाला ती पालवी फुटेल आणि फुलं येतील अशीच. त्यामुळे इथे अशी फोटोग्राफी खूप सुंदर होऊ शकते. सगळे कलर्स असे उठून दिसत आहेत. आणि इथे ना सगळीकडे अशी रस्त्या रस्त्याला अशी झाडं लावलेली आहेत. प्रत्येक ठिकाणी असे फिशिंग साठी पॉइंट्स ठेवले त्यांनी. आता हळूहळू सगळ्याच झाडांना, हे जी सुकलेली झाडं दिसत आहेत त्या सगळ्याच झाडांना कलरफुल फुलं येतील आणि ते खूप सुंदर वाटेल. मस्त पोहत आहेत पाण्याच्या आतमध्ये. कस वाटत आहे? छान वाटत आहे ना? खूप सुंदर क्लायमेट आहे. कितीही पुढे गेलं सगळं काही छानच वाटत आहे. आता थोडा इथे अंधार पडत आलाय त्यामुळे आता आम्ही थोड्या वेळातच निघू इथून. आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.